मंत्रालयात संघटनेसोबत आयोजित केलेल्या बैठकीत मीटिंगच्या अध्यक्षस्थानावरून बांधकाम कामगारांना सोयीची असणारी मेडिक्लेम योजना व गृहनिर्माण योजना राबवणार असल्याचे आश्वासन कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी लालबावटा बांधकाम कामगार फेडरेशनच्या शिष्टमंडळाला दिले. सीटू संलग्न राज्य फेडरेशनने 11 सप्टेंबर रोजी कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या निवासस्थानावर मोर्चाचे आयोजन केले होते. त्या अनुषंगाने मंत्रालयामध्ये बांधकाम फेडरेशनचे प्रमुख पदाधिकारी व कामगार विभागाचे सर्व सचिव यांची संयुक्त बैठक मंत्रालयात आयोजित केली होती. या मीटिंगमध्ये बांधकाम कामगारांच्या वतीने डॉ डी एल कराड, सीटू राष्ट्रीय उपाध्यक्ष कॉम्रेड एम एच शेख, राज्य जनरल सेक्रेटरी सीटू आमदार विनोद निकोले, कॉम्रेड के आर रघु, कॉम्रेड भरमा कांबळे, राज्य जनरल सेक्रेटरी बांधकाम फेडरेशन यांनी बांधकाम कामगारांच्या भूमिका व मागण्या मांडल्या.